रोहन रोहन चल उठ लवकर, उठ उठ, शाळेला जायचंय ना। काय झोपून दे ना ताई, फक्त 5 मिनिटं ग। 5 मिनिटं वगैरे काही नाही, हा आईला आवाज देईन मी, नाहीतर आई आई नको 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 नको, उठतो रोज तूच जोड जा। मी नाही उठलो ना तर आईला जोरात पाठी दपट घालती ग। हो ना, म्हणून त्यासाठी लवकर उठावं लागतं, कळलं ना? आवडतो मी या आता स्वप्नात बाहेर या आपल्या, आणि आवरा लवकर। बघा बघा यात्रा कधी आहे, तारीख बघा। परवापासून 1 महिने नाही अजून। अरे बापरे, एवढी लांब कशी गेली हो? अजे काही म्हणजे मी काय हातानं लिहिले का कॅलेंडर आहे? आले आले, दिनकर भाऊजी तुम्ही? हो कालच आलो होतो। कळवायचं नाही, मी येणारच होतो इकडं, म्हणलं कशाला कळवायचं। बर आबा आहे का घरात? हाय की हाय तर आवा आवा, बघा की कोण आलाय, दिनकर भाऊजी आल्यात, या की बाहेर। दिनकर कसा आहे साबा? एकदम मस्त आहे। किती दिवसांनी दिवसांनी काय पडली? बैस 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 बैस, इतक्या दिवसांनी कुठे यायचं असते वय? कसं काय बरं आहे ना वर बाळ सगळे? एकदम एकदम व्यवस्थित आहे, छान छान छान। सरिता अगे, ए सरिता आले आले। जातीये गाई। नमस्ते काका। नमस्कार। काय लागते का ओळख? मी नाही रे ओळखलं। नाही ओळखलं? ओळख ओळख ओळख, अरे काय माझी करिता 12वी पास झाली आमदा। 12वी वय, वा वा वा। देठ बर, बाकी काय व्यवस्थित? व्यवस्थित, 12वी पास झाली पोरगी। हा वा वा, तर चालू वर्षी जरा विचार चाललाय, शिक्षण करावं का लगीन करावं याचा। तिच्या इथं मागे लागली की आमदार लगीन करून टाकायचं म्हणून। नाही नाही, पुढे नाही शिकवायची आम्हाला, आता एकदम लगीनच करून टाकायचं। शिकवायची मस्त इच्छा आहे पुरीला, पण जेवढा जास्त शिकू तेवढा जास्त हुंडा, तुला जास्त शिकलेला नवरा, तेवढी ऐपत कुठे बाबा आपली? बरे का आबा विचारू का, राग येणार नाही ना? पुरीला पुढे काय शिकवायचं नाही म्हणतो आबा। हे बघ मी काय म्हणतोय, पोरगी 4 बुक शिकली तर वकील डॉक्टर इंजिनियर काहीतरी होईल आबा। बर आबा, तुम्ही इच्छा स्थळाचं कुठं पाहिलंय का? प्रयत्न चालू आहे पण अजून असं काही खास बघितलं नाही। बर चालू वर्षी जरा विचार चाललाय। तुमच्या बघण्यात असेल एखादं चांगलं स्थळ तर सांगा की, पोरीचं चांगलं झालं पाहिजे बघा। होय, तुम्ही एक काम करा, माझ्याकडे तिची पत्रिका आणि फोटो द्या। बर मी बी बघेन कुठं जुगाड बसले तर। म्हणजे जायचा विचार आहे की काय तुमचा? जायचं म्हणतो काय, अजिबात सोडणार नाही तुला मी, सांगून ठेवतो। अजिबात जायचं नाही, मी जेवण करते, चांगलं जेवण करते, तुमच्या आवडीची बासून दिली। जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही। आबा हे बघ, बरेच दिवसांनी मी गावाला आलोय, त्या अगोदर मला गाठी भेटी विकरायची। जमायचं नाही, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही,
काय हो बोला की वहिनी उद्या जेवल की मी उद्या येणारच आहे ना पत्रिका फोटो नाही नको सांगा की तुम्ही नको पण उद्या नक्की यायचं बरं का नक्की नक्की बासुंदी करणार तुझ्यासाठी यायचं म्हणतोय तर बर आबा यू उद्या जेवण जायचं हो येतो रंग्या ए रंग्या कुठे मेला काय माहिती हा ए कामिनी मी काय म्हणतो माझं थोडस जरा ऐक ना काय आपण एक चान्स घ्यायला काय हरकत आहे गपरे हे बघ हे बघ या खोट्या बाळाला कुठे खेळवत बसलीस तू अगं खऱ्यासाठी एक चान्स घेऊ ऐक 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 तू माझं ऐक मी आत्ता आवरले दिसते ना तुला मग काय झालं आवरलं तर माझा मेकअप खराब होतोय ना अरे कमाल आहे बाबा तुझी चुप बस रंग्या ए रंग्या रंग्या आईचा आवाज आला बघ उठ जी बाई साहेब काय चूक झाली बाई साहेब परत असं होणार नाही परत मला हे काही दिसलं नाही पाहिजे नाही जी चल जा खेळ्याच्या बरोबर तुझ्या आईमुळे सगळं व्हायला लागलंय काय म्हंटलं नाही काय नाही काय नाही मी आलो बघ तू माझं ऐक माझं ऐक थोडं एकदा सांगितलं कळत नाही तेच तेच सांगायला लावतोय मला अरे मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय की नाही म्हणते ना तुला आपण एक चान्स घ्यायला काय हरकत आहे म्हणतो मी वेळ आहेस का तू फिगर खराब होईल ना माझी अगं फिगरचा कसला विचार करते तू हे बघ असं नमस्कार मूर्ख कुठला किती वेळा सांगायचं मास्टर राम राम मास्टर काय गुणू काय स्वतःच्या हाल करून घेतलेस तू हे अरे तुला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नकोस म्हणून आईने पण हेच सांगितलंय अरे बाबा या दारू पायी तुझी बायको पोर सुद्धा निघून गेली आहेत दारू सोड बाबा सुधर जातो कोणी मध्ये चल सरी जाते मी बर शून्य जा हा हा घरात नसली पोरगी की अगदी कस्तरी होतो मला तुमचीच लय लाडकी ना तुमचीच जगात तेवढी लाडाची ले इकडे ये इथे ये लवकर बस कुठे गेलती मैत्रिणीकडे मैत्रिणीकडे गेलते माझ्या बाजारात गेलती नाही हो मैत्रिणी कानात सांग अजून माहिती की ना उंदराला मांजर साक्षी अशी परिस्थिती आहे तुमची बघ पुरी आज ना उद्या तुझं आता लगीन होणार आहे तवा पोरीच्या जातीनं कसं येळीच घरात हजर असलं पाहिजे सांच्या वक्ताला जास्त वेळ बाहेर राहू नये एवढी साधी गोष्ट कळत नाही भाई तुला पोरी तुझा बा बरोबर बोलतोय आपल्या घराण्याचं नाव राख ते दिनकरनं लई मस्त काम केलं केवढं मोठं घर बघून दिलंय माझी पोरगी एकदम सुखात राहील सुखात राहील राणी सारखा संसार करी पुरे एक गोष्ट लक्षात ठेव पोरगी नुसती एकटी सासरी जात नाही हो मी तुम्हाला भी घेऊन जाणार आणि आईला भी अगं एडी काय मग काय आणि आपल्या बारक्याला भी अगं पोरी बरोबर आई बापाचं प्रेम त्यांचे संस्कार सगळ्या गोष्टी जातात आणि सगळ्यांच्या मदतीनं पुरीनं तिथं बाहेरचं नाव लई मोठं करायचं असतं
करणार ना? करणार माझी बाई, माझी कुणाची लेख आहे? आता उद्या लगीन होणार या कमांडचं आम्हाला सोडून जाणार? नाही ग आई, तुला कसे सोडून जाईन आणि आवा तुम्हाला मी कशा सोडून जाईन? लगीन झालं रे पापा, विसरू नकोस. मला आईची आणि तुमची आणि रोहनची खूप काळजी वाटते माहितीये, म्हणून मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुठे. आमची काळजी करू नको. पुरीचं लग्न लावून देणं हे प्रत्येक बापाचं कर्तव्य असत आणि तुझं चांगल्या घरात लग्न लावून देतोय मी. हो गाय, तू असताना मला काय बी काळजी नाही माहिती का? हो माय लेकीचं प्रेम आमच्या पोटात कावळे वरडायला लागले. काय पाकाचं बघा, चला. हो चला वाढते. वहिनी साहेब नमस्कार. कोण? मास्तर या. कस येण केलं? बरेच दिवस काही येणं झालं नाही. आठवण आली तेव्हा म्हणलं जरा जाऊन यावं म्हणून. मग बोला की. तुम्ही मला सांगितलं होतं ना की शरद साठी एखादं स्थळ बघा म्हणून. हा हो बोला. ते स्थळ पाहिलंय मी. आपल्या तोला मुलाचं स्थळ आहे ना ते? त्याचं काय वहिनी साहेब, तोला मोलाचं म्हणजे माणसं आहेत गरीब. गरीब? हो. अरे देवा. पण माणुसकीची माणसं. बर. मुलगी खूप सुंदर आहे. आपल्या पोराला शोभल अशी आहे का? हो पोराला पण शोभल आणि या बंगल्याला पण शोभणार. शोभण्यापेक्षा घरात कामकाज व्यवस्थित करेल ना. घरामध्ये छान स्वयंपाक करते, कामकाज व्यवस्थित करते. आता खेड्यातली पोरगी म्हटल्यावर थोडा विचार करावा लागेल. काही फोटो बिटो आणला असेल तर दाखवा. हो साहेब, पोरगी 12वी शिकलेली, बरीचशी जाणकार आहे मुलगी. बर. कुंडली आणली आहे? हो. मग पत्रिका आणली आहे. बर, ते नानांची तब्येत काय म्हणते? आणि नानांची तब्येत ठीक आहे हो, ते दवा पाणी चालू आहे. बर. फोटो काढा. हो आणले ना, फोटो आणले, पत्रिका आणली. हे बघा फोटो आणि पत्रिका. बघा पहा किती सुंदर मुलगी आहे. ए रंगी, अग पाणी आण. आता काय आहे, हे फोटो आणि कुंडली ठेवून घेते आणि आमच्या ब्राह्मणाला दाखवते आणि रंगेच्या हाताने निरूप पाठवते. काय? बर चला निघा तुम्ही. यो वहिनी साहेब, मी या, मी निरोप पाठवते. ठीक आहे, कळवा मग, वाट बघतो. अरे राम राम, पैसे पाहिजे. काल परवा जर पैसे दिले होते तुला. हा? रोज रोज पैशांचं तू काय करतो? जर जास्त गरज आहे कामाचं. रोजचं झालंय तुझे पैसे मागायची काम. परत देतो परत. ये गे. आपलं काय ते काय काय ग ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. वा का काय केवढ्याला आहे? 10 रुपये. काय हे 10 रुपये? वा हे पण 10 रुपये. हे बघ पाहिजे का? मला घ्या ग. आरसा केवढा आहे? 10 रुपये. चिंता करू नकोस, काय सांगतो ऐक. फक्त 10 रुपये सरिता. 10 रुपये. ए ज्योतिषी वाला, तो बघ तू जा
चल ना चल ना मी नाही चल 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 काका मी आरसा घ्यायला येणार या सगळ्या कष्टातून तुझी सुटका होईल जा आयुष्यमान भव बसा बसा मुलींनो बसा ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार दाढी करना विमानाने जायचं विमानांवर विमानाने जायचं विमानाने जायचं ए बेवड्या जा तू ए बेवड्या तुझा नेक दुसरीकडे लय चुक नाही रे आपल्याला पाणी मारून देतो चल नेक कुठून कुठून येतात आला का ग त्या मुलीचा फोटो हो ना काल ते मास्तर देऊन गेलेत कशी आहे गरीबा घरची आहे ग बघ की तू ए मला बघू ना तुला कशाला अरे फोटो बघू म्हणतोय मी मी काय म्हणते जाऊन बघायला पाहिजे बघ ना जावाई बापू आओ तो फोटो आहे फोटो नाही तर जाल आतमधी अजून प्रत्यक्ष आलेली नाही द्या इकडे सुधारणार नाही कधी गावाकडची पोरगी आहे करायची का नाही करायची ही मुलगी ना छान आहे छान आहे राहू द्या येताना काय आणणार आहे का नाही अगं गरीब आहे ते लोक खूप अगं तोच विचार करते मी करायची का नाही करायची नाही मी मी काय म्हणतो येऊ दे तिला येऊ दे येऊ द्या तुम्ही गप्प बसा मध्ये मध्ये कशाला बोलतायत हे तुला सांगता येत नाही का यांना तुला कशाला हवी आहे मी आहे ना आपणच काहीतरी ठरवूयात चला जेवायला जाऊ जेवूयात भूक लागली आहे खूप बस
काय बनवलंय? अरे तुझ्या आवडीचं बनवलंय. मटकी त्याच्या आवडीचं म्हणे राजकुमारा. मग माहितीये तुझा लाडका येते दे तुमच्या लाडक्या लेकीला. आई ओळखते ना हे घेऊन ते भाजी प्यायला होती तिला देते की जरा दमदार की काय सुत काय बापले की जरा घे माझं तट वाढून देतो वर. आबा थांबा कांदा घेते मला पण हे घे खा इकडे बघ इकडे हे घे द्या. भूक लागली असेल छान ना कांदा देऊ तुला. मी नाही खात कांदा. तू का आबा काय आई अशी करते? अग असं का म्हणते तिला? तिने कसा दिला त्याला कांदा? उभी वाढून चल. माहित आहे तिला खात नाही म्हणून. इगी सुरू कर. लाडका आहे ना मग चिडणार माझ्यावर. घे अगो बाई. हे बघ इकडे बघ आबा पाहिलं का? घे जास्त जळू नको घे खा. आई साहेब येतो आम्ही. अरे बाळा थांब ना. का? अरे बस बर मला तुला एक गंमत दाखवायची आहे. ही मुलगी सांगून आली. तुला कशी वाटते ती मला सांग. आई साहेब तुम्हाला मुलगी पसंत आम्हालाही पसंत. चला येतो आम्ही. हा ये आबा. तुमचे दोस्त आले. अरे आबा दिनात. अरे ये 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 मित्रा या या कस काय अचानक आलास? अरे अचानक कसलं बस. पहिलं माझ तोंड गोड कर. म्हणजे काय? बरं बरं पहिलं तोंड गोड कर. बरं अरे काय आनंदाची बातमी सांग तरी. थांब की जरा मर्दा वहिनील तरी येऊ दे. म्हणजे मला एकट्याला सांगायची नाही काय? दोघांना सांगतो ना. अग ये गे लवकर. आले आले काय सांगणार आहे बघू तरी दे. पहिलं माझं तोंड गोड कर. हे घ्या. घे बाबा साखर घे खा. आता तरी सांग. हा आबा आपल्या सर्वसाठी जे स्थळ मी पाहिलं होत फोटो त्यांना दाखवला. पत्रिका दाखवली. पत्रिका दोघांची जुळली त्यांना पोरगी पसंत पडली. गेले मस्त झाले. देवच पावला म्हणायचा. माणसं खूप चांगली आहेत. बर आपल्याशी जुळून घेणारी माणसं आहेत. अरे वा घरी पण चांगलं आहे आबा त्यांचं. बर शेती आहे पेरूची बाग आहे पेट्रोल पंप आहे आणि एकुलता एक मुलगा. अजून काय पाहिजे? मग काय पाहिजे? त्याला एकच बहीण. तिचंही लग्न झालेलं आहे. तवा आपली सरू राजाच्या राणीसारखी राहील त्या घरामध्ये. बरं दिना बोल की. पण आपलं पोरगी दाखवायचा कार्यक्रम कधी करायचा? उद्या ठेव नाही तर परवा ठेव. आपण बोलून घेऊ की त्यांना? चालेल की लवकरात लवकर उरकून टाकू. हो मग परवा चल चालते. चालते की देतो निरोप त्यांना मी. आम्ही जरा तयारी करतोय. राहू दे सांगितलं मी त्यांना काय नाही तयारी करायची. अरे आपली गरिबी आपल्या पैशी. दिना आज लय खुश आहे बघ मी लय खुश. चल जरा बाहेर फिरून ये. बर चल. सुरके अरे आम्ही जरा मंदिरात जाऊन येतो बरं का. लवकर या. Thank you.
हे पा बघितलं का ए चल दारू पिणार देवळात यायचं नाही चला चला राम राम टाकून येते तयारी येतो आम्ही आई किती जोरात केस ओढती तू किती गुंता झालाय दोन वेणे घालू का नको नको एकच वेणी घालते वेणे घालत नाही काय नाही गुंता होणार नाही तर काय एवढ्या जोरात ओढतात का एकच दिवस सांगितलं तुला केस विंचरायला त्या हडळी सारखे केस गळ्यात गळ्यात काय ठेवायचे काय गं आई हडळ बिडळ बोलते मला मग नाही तर काय वेणे घालायचे चांगल्या घाल ना रोहन कुठे गेलाय गेलाय बाहेर तुला एक विचारू का आता काही विचारू नको जेवायला काय केलंय सांग तीन दिवस झालं गप्प गप्प आहेस बोलत नाहीस तुझं वागणं बोलणं समजा बदललंय काय झालंय तुला काय नाही ग आई काय नाही कसं काय नाही मी ओळखत नाही का काहीतरी झालंय सांग बाळ काय झालंय तुला तुझ्या मनात काही दुःख आहे का आबा कुठे तुला हे लग्न आवडलंय ना हो ग आई नसतं आवडलं तर मी सांगितलं असतं ना तसं काही नाहीये आबा कुठे सांग ना मला आबांशी बोलायचंय आबासनी काय सांगतेस मी आई आहे तुझी मला सांग रोज तर तुझ्याशीच गप्पा मारते मी आबा कुठे आधी मला सांग पीरमाने विचारते की सांग काय झालं काय झालं तरी भी बोलत नाहीस का ग अशी करतेस सांग की आई वेणी लवकर घालं मला कविताकडे जायचंय अग पण काय झालं ते तर सांग आई सांगितलं ना ग काय नाही झालंय म्हणून किती वेळात असतोस प्रश्न विचारते तू काय अशी करते ग मला कळतंय सगळं तू असं समजू नकोस की मला काही कळत नाही म्हणून तुला नाही सांगायचं नको सांगू धर तुझी केस नाही सर आई अगं तू जरा पण समजून नाही घेत कापरा सुरज अरे तुला माहितीये का काय उद्या अरे आपले शारदाचं लग्न आहे काय बोल तू हा मस्त नाचूया एन्जॉय करूया उद्या मजाच मजा आहे धिंगाणाच करू लग्न झाल्यावर बायकोला विसरू नको म्हणजे झालं काय चक्कर करते ए बाळा तू काय असतो जा तुझ्या बायकोची परवानगी घेऊन ये पळ जायला तुझ्या ए बाळू येताना डबा घेऊन ये डबा आण म्हणते बघ तुला
देवानंद आला बघ, हे बघ देवानंद आला बघ. मुझे आने में देर जो हो गई और आप लोग हो काकाजी कुठे गेला काकाजी. काकाजी दो मिनट. अरे रो मत पुष्पा, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ होती है. मिथुन दा अबे खोपड़ी टूटने की आवाज सुनते हो? अंग्रेजी में हिट, हिंदी में झटका. घास भरवनी वाढविले मज आई बापानी. चिवकाचा घास भरवनी वाढविले मज आई बापानी. लाज राख तू दोनी घरांची, लाज राख तू दोनी घरांची, माया ही वेडी, ओ माया ही वेडी. नांद तू सुखात गपोरी, नांद तू अक्षी लक्ष्मीचा पावला निया या. थांब तिकडे. तुझ्या बापाने शब्द दिला होता पण एक अट आहे. मुलींनी सासरची साडी घालून लग्नात उभं राहिलं पाहिजे. मग ठरलं. पण तुम्ही शब्द पाळला नाही, विश्वासघात केला तुम्ही माझा. अगं या घरामध्ये फक्त माझच चालतंय, माझं. कळलं तुला? नाही समजलं ना? ए शरद, तिची जागा गोठ्यामध्ये आहे, घेऊन जा तिला गोठ्यामध्ये. चलली चल हट. चला 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 जा घेऊन तिकडे. बाजूला आली मोठी ओवळणार. अडकल नको सकाळ बघू काय. हो शरदराव, आजकाल तुम्ही आमच्याकडे येतच नाही. अहो राणी सरकार, गावाकडे काम असतात म्हणून येणं होत नाही. जावा तिकडं, आमच्यासाठी तुम्हाला येळच नाही. असं कस?
अहो तुम्ही आहेत असं गोड गोड बोलणं म्हणजे बात आहे का? असं कस? अहो तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. बोला मालक. अहो मालक, अहो मालक, अहो हा काय लावलाय तमाशा? तू कशाला आलास इकडं? अहो वहिनी साहेब तिकडं वाटेला डोळे लावून बसले त्या, आणि तुम्ही इकडं? तुझी वहिनी तर इथं बसलीये, आणि कुठल्या वहिनी साहेबांची भाषा करतोयस? अहो कुठं घरची लक्ष्मी आणि कुठंही बाजारी नाची बाई. ए कुणी घेत ना? अहो बर मालक. अरे तुला निघ म्हटलं ना. अहो घरला चला. निघ. आलाय मोठा वहिनी साहेब करत. कुठनही लोक येतात आणि काही बोलतात. जाऊ दे ना, तुम्ही कशा पाई काळजी करताय. ते बघ मामा आला. अरे बाबा अगदी वेळेवर आलास रे. बस काय कमिनी आपलं ये कामिनी सांगा ह्याला. ए बाबा ते राहू दे, मला काहीतरी सुचर रे. अरे मी वैतागले, विचार करून करून कंटाळा आलाय. तू सुच मला काहीतरी, काहीतरी मार्ग दाखव. मला वाटलंच होत तू या गोष्टी मला सांगणार म्हणून. काय अडचण आहे? आता काय अडचण काय विचारतो? शरद नाही का आपला, त्याच्या जीवनात ना हिला बाहेर काढायचंय. ती कशी काढायची तू मला सांग आता. अरे त्याला खूप भारी स्थळ आले, खूप पैशावाले. अरे मोठं स्थळ आहे, गडगंज पैसा आहे. आपल्याला तिला जाण्याची आपल्या घरामध्ये आणि हिला बाहेर काढायची. सोप आहे. तुझं डोकं वापर. काय करू तू एक काम. तुला इकडं बोलवून घे. तिला कशाला बोलवायची इकडं? भूक लागली. कमिनी तू सांग आपल्या. कमिनी तू सांग. अगं भोळीच तिला इकडे बोलाव आणि तिला आम्ही पोहोचायचं का विचारू. अरे तिला पोहायला काय विहिरीत पाठवतो की काय? शरद लावायची का तिची? तुझ्या कमीना डोक्यात काय काय येत ते मला काही कळतच नाही बाबा. नीट बोल, काय ते स्पष्ट. अग अग तू जरा ऐकून तो घे. सांग ना मग. हा बोल. पहिले तिला पोहोचायचं का विचार, बाकी मी करतो. काय पोहता येतय काय? जाऊ दे बोलू. देखी आवाज. ए सरे बोलवलं का तुम्ही मला? हो बस खाली. जेवढं मी तुला विचारते ना, हा किंवा नाही मध्ये उत्तर दे मला. काय? आपल्याला ती विहीर स्वच्छ करायची, त्यातलं पाणी काढायचंय. पण आई मला पोहता नाही येत. पोहता नाही येत? बघ हिला पोहता पण येत नाहीये. स्वच्छता कशी करणार आई? तू तुझ्या बापाने शिकवलं नाही का पोहायला? ताई तसं नाही हो. चल जा आणि पाणी भरून घे. लवकर लवकर जरा कामावर बसू नकोस. अरे दादा तिला काय पोहता बिता येत नाही. सांग तू काय ते. तुम्ही सगळं निवांत रा. निवांत रा. काय करा तुम्ही माझ्याकडे? तुम्ही फक्त बाहेर. चल चल चल. काय करतोय गा येड्यासारखं? Mama, I'm not sure if you're going to be able to do it.
कशाला बसलास इथे? हा, मला त्याची आठवण येते. आठवण येते म्हणून असं कोपऱ्यात बसून चालल का? येणार आहे ताई, सांगते ना, नक्की येणार आहे. चल, पण मला ताईला भेटायचंय. अरे भेटूया ना, जाऊया. त्यासाठी असं रुसून बसायचं बायकासारखं? हा, हे बघ, असं बायकासारखं रुसून बसायचं ना. सुरकी, काय चाललंय? अहो बघा की, सकाळपासून बसलंय, ना चहा ना पाणी ना काय. अरे काय झालं? ताईची आठवण ती. मी म्हणते तुमच्या भाषेत सांगा. हो मान्य आहे, आठवण येते, पण त्याला काय आता इलाज आहे का? शाळा बुडून तुला तिकडे कोण घेऊन जाणार? पण मला भेटायचंच. मी सांगितलं येणार आहे ती, पण तरी ऐकत नाही. अरे बाळा, तुला काय वाटतं, आम्हाला आठवण येत नाही का? माझं काळीच दगडाच आहे, मला बी आठवण येते. लय दिवस झाले जाऊन. पण मला भेटायचंय. शाळा संपल्यावर सुट्टी लागेल ना, तो आपण जाऊ की? सगळे जाऊ. चालतंय का? बरं, एक काम कर, मला दोन चार काम आहेत, बाजारात जायचंय. येता येते तिला भेटून येतो. मग तिला सांगतो, रोहन तुझी लय आठवण काढतो, तिला भेटायला ये. जमलं ते तिला घेऊनच येतो. आता तर खुश. चल चल चल, जेवण करून घेऊ. चल चल, आता मला पण घेऊन चला ना. हे बघ रोहन, काळजी करू नको, मी तिला घेऊनच येणार आहे. आता जेवण करायचं, मस्त पैकी शाळेला जा. कस तुमची लाडकी काय ना. काका तुम्ही? अगं सरू, इथेच येसोय तू. काका तुम्ही? हो, कशी आहेस पोरी? हो काका. अगं हे काय आहे, काय हाल करून घेतलेस तू? काका कसे आहात तुम्ही? मी बरं आहे, तू कशी आहेस? आबा कसे? आबा चांगला आहे. आई? वहिनी पण चांगली. आणि रोहन? हो. रोहन कसा आहे? हो. त्याची खूप आठवण येते मला. काय बरं, घरी नोकर चाकर असताना तू हे काय करतेस? नाही पोरी, नाही. आईला निरोप द्या. हो. की तुझी सरी चांगली आहे म्हणून. हो. काही झालं नाहीये तिला. हो. द्याल ना माझा निरोप तिला. हो. हो. सांगाल ना तुम्ही तिला? तुला चांगलं घर बघून दिलं. आणि सरू, तुझे काय हाल लावले या लोकांनी? थांब सरू, या वहिनीकडे बघतोच मी. वहिनी साहेब, रडू नको काका. नको काका, ते मारतील मला. बघतच काका, ऐका ना. थांब काका. वहिनी साहेब, वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. तबते मास्तरड. नमस्कार, राहू द्या तुमच्याकडे. लावलेत माझ्या सोन्यासारख्या मुलीचे. आम्ही नाही हाल केले तिचे. भिकारडी कुठली? अहो असं करू नका, गुलाबाच्या कळी सारखी आहे ती. नेऊन लावा तुमच्या घरी मग. तिचे नका हाल करू. तिला छळून तिला त्रास नका देऊ. वहिनी साहेब, तुम्ही काय तिचे हाल केलेत? नितीन, नितीन. ओ, आलो आलो आलो. काय हकल त्याला आधी? त्याला हकल आधी. अहो वहिनी साहेब, मुंगीवर जरी पाय पडला तरी मुंगी चावती. अहो आम्ही तर माणसं.
निघायचं बघा, जावाई बापू, बघता काय ढकलं त्याला, निघा मास्टर, ऐको ऐकन माझा, चप्पल घ्या, तुमची चप्पल घ्या आणि चला इकडे इकडे सरळ चला, असं सरळ सरळ चला चला चला. गेला का जावाई बापू? मी जाऊ, चला रूम मध्ये जा. तू काय फिरतो रे झेंडू लावून? काढतो झेंडू, आत गेल्यावर काढतो हळूहळू. येडा कुठचा, बरोबर लावलं त्याला, त्यांनीच घाण केली होती ना म्हणूनच त्याला हाकललं आपण. पैसे तर नसतील ना खाल्ले त्यांनी? काय माहिती घेतले असतील, काय सांगता येतं या लोकांचं. कुठली बी पोरगी गळ्यात पडतात आपल्या. म्हणतोय कसा, गुलाबाचं फूल चुरडून टाकलं, गुलाबाचं फूल. त्याचं काय झालं बघ ना जरा. रंगी, अग रंगी आले, अग चहाचं काय झालं? आले आले बाईसाहेब, बघा दुधात पडली आहे पाल, आता कसा करावं मी चहा. पाल पडली आहे, शी पाल पडली आहे. मग दिसत नाही का तू मासनी? फेकून देते दूध, फेकूनच देते, फेकून देते दूध. तुम्हाला चहा हवाय ना, मग दुसरं दूध मागवा. काय करायचं, काय करू, ते दूध तिलाच पाहिलं देऊ जरा माझं. ए रंगे, आता काय झालं, का ओरडतय माझ्या नावानं? अहो आता दूध फेकायला चाललंय ना वो. अहो मग नको नको, फेकू नको ते दूध. मग काय करू? अगं रंग्याला सांग, हा हा, ती पाल काढून घे आणि दूध बाजूला ठेव. अहो पण कशा बाई दूध ठेवायचं वो. अगं ती आपली मांजर आहे ना, ती खूप त्रास देते की नाही? वय वय, मग तिला द्यायचंय. जा ठेवून दे, जा म्हटलं ना, ठेवून दे व्यवस्थित ठेवून दे. हा खूप त्रास देते ना ती, ठेवून दे. आम्ही दुसरं दूध मागवा. अगं मागवते मी, तू निघ. तिला द्यायचं वय, अहो पर तिला कसं, म्हणजे तिचा त्रास कमी होईल. करते करते, जा सांगितलं तेवढं कर. वय वय, बरं झालं आपण तसंच करूयात, दिवस दूध प्यायला घालूयात. चल चल चल, मस्त मस्त मज्जा येईल. चल चल चल. सुनबाई, अगं ये सुनबाई. हाय. अगं ये आतमध्ये सरिता. अगं ये लवकर सरिता. आले आई. ये काय काम होत आई? धराई दे तिला. अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही, तुला भूक लागली असेल ना? घे गो, खूप जमली असेल ना ग तू. नाही नको. पी ना. नाही पी ना, चांगलं असत शरीरासाठी, खूप चांगलं असत. शक्ती येते त्याच्याने. पी बाळा पी पी. अग अग मला पण प्रेम आहे तुझ्याबद्दल, तू असं समजू नकोस. घे पी. आम्हाला प्रेम आहे तुझ्याबद्दल. मी नाही पिणार हे दूध. बापाने पाठवलं होतं का दूध? दूध पित नाही, एवढा माज आला तुला, बघतेस तुझ्याकडे. आई साहेब तुम्ही बाहेर का बसलात? अरे तुझीच वाट बघत होते मी. काय झालं? अरे अरे ती बघ ना सरिता. काय केलं तिने? अरे तिला किती माज आलाय. का? अरे मी तिचा उपास होता म्हणून ग्लास भरून दूध गरम करून माझ्या हाताने माझ्या हाताने ग्लास भरून दिला. पण तिने काय केलं माहितीये? अरे तिने चक्क फेकून दिला. का पण? अरे मला तेच कळेना.
बघ ना, अरे तिला कळायला नको काय? एवढा माज करायची काय गरज आहे का? हे बघ, मी खोटं बोलत असेल असं तुला वाटत असेल ना, चल तू ताईला विचार, ताई सुद्धा हजर होती त्यावेळेस, माहिती का तुला? चल बर, चला तुम्ही काय ए सरिता, सरिता, ए सरिता, हो आले, काही काम होतं का? तुला आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस? मी काय बोलतोय तुला, आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस तू? तुला काय विचारतोय? अहो, त्या दुधामध्ये इष्ट टाकलेलं होतं म्हणून नाही प्याले. हे तुला कुणी सांगितलं? पण तुझ्या घरातल्या माणसांवर विश्वास नाही, बाहेरच्या माणसांवर विश्वास आहे का तुझा? चल हो बाहेर तुझ्या खोलीमध्ये, तू जा तुझी जागा बरोबर गोठ्यामध्ये जा तू. तसं नाही हो, पण त्यांनी माझा एकदा सांगितलं ना, तू जा, चाल निक, ऐकून जा तू. आली मोठी चोरट्या. एवढं मोठं घर तुझ्या ताईचं नाहीये, आमचंय आमचं. गोठ्यात बघ जाऊन आलाय मोठा ताईला भेटायला. गोठ्यात? हो हो गोठ्यात जा. लाडाचा भाऊ, याला काय ऐकायला ठेवलंय का? इकडे काय करतोय? जा मागे, म्हणजे गोठ्यात जाऊ. कुठं पण जा, इथेच असतो तो पडीक. नाही तर काय, जीव लागत नाही घरात. कुठं गेला असेल काय माहित. सुरखी काय हो पोरग कुठे? मास्तरकडे बघितलं, त्या पाटलाकडे बघितलं, शाळेचं खेळाचं मैदान आहे तिथं बघितलं, आणि त्याच्या दोन चार मित्राकडे पण पाहिलं, कुठंच नाही भेटलं तो. अरे वा, पोरग कुठंच नाही सापडला. कुठे गेला असं काय? कोणी आपल्या पोराला पळवून तर नाही नेलं ना? असं काय बोल नको सुरके, असं नाही होणार. मग का व्यवस्थित असेल? अगं असेल इथंच कुठं तरी.
त्यांना इकडे बघितलं का? सगळीकडे बघितलं, गंगेकडे बघितलं, देवळात बघितलं, गावातलं एक आणि एक घर म्या बघितलं, पण कुठ नाही सापडलं. मी परत बघून येतो, तू काळजी करू नका. आपलं पोरग आहे, त्याला काय नाही होणार. आलो आलो बघून येतो. पैसे कुठे? आता आहेच का? अरे सकाळी बायकोनी काढून घेतलं, काय करू? मी काय करू सकाळीच्या? तुझ्याकडे असेल की? आता माझ्याकडे काय किशन? काल काढलं ना सोसायटी मधनं. मग तुझ्यासाठी काढलं वय, काल पार्टी दिली ना मी. अरे काल 500 रुपये बघितले मी तुझ्याकडं. दिली ना काल पार्टी? कोण दिली पार्टी? अगोदरच तर खाडा झालाय, बघ काहीतरी. बर जाऊ दे. ठोक ठोक. होय होय. हा अग आहे ते. अरे हे केलं का? बस 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 बस. बरे बरे आलं निवांत यायची का? नाही नाही, 10 रुपयाच सोडलंय बा आपण. अरे तू नाही तर आम्हाला तरी 5 किलो का? अहो 10 रुपयाला की पोराचं रगत पिल्यासारखं वाटेल मला ते. आणि मी 10 रुपयाच्या मैत्रीला पण जात नाही. हो मैत्रीचं मरू दे. नाही नाही तुम्ही नका घेऊ, आमचं बघा की आमचं. चाललं मी. नाही अरे थांब. अरे नाही चल.
मी काय सांगतोय की महत्त्वाची गोष्ट आत येऊ का? आता हे कशाला आलेत? राम राम. काय न विचारता कशा आलात? काय झालं तरी पोरीचा बाप आहे म्हणून भेटायला आलोय. मोठा पोरीचा पुळका आहे तुम्हाला? नाही म्हणजे कसं झालं? बस मालक. रंग्या ती खुर्ची आत घेऊन जा आधी. रंग्या सांगितलं ना तुला, जा आत मध्ये घेऊन जा. असू दे, घेऊन दे बाबा. म्हटलं पाहुणा आलो खुर्ची द्यावी पण ती पण राहतील उभे. हे बघा ताई, काही चुकलं मकलं असेल तर मी आज सोडतो, पाया पडतो तुमच्या. पाया पडायची काही गरज नाहीये. असं माझ्या पोरीशी का वागताय तुम्ही? आता रोन येऊन गेला, त्याने सांगितलं ताईला गोठ्यात झोपावं लागतंय, पुरीचे लई हाल चाललेत म्हणून. ताडे सांगितलं आपले ताडे त्यांनी. अहो असं काय बोलताय तुम्ही? ताडे नाही हो, करतच सांगितलं इळापाकं खायला लावताय म्हणून. अवलय लाडात वाढवलेलं लेकरू आहे माझं, मी माझ्या हातानं तिला भरवायचो. व तुम्ही खूप जास्त बोलता. तुमची पोरगी आल्या दिवसापासून नाटकं करते इकडे, तिच्या मनाचं करते सगळं, आणि तिने आमचा विश्वासघात केलाय. आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही शब्द दिला होता आम्हाला, सासरची साडी नेसणार होती मुलगी तुमची लग्नामध्ये. काय केलं तिने? पहिल्या दिवसापासून मी बघते तिच या घरामध्ये फक्त माझच चालत. अहो काही चुकलं माकलं असेल तर मी पाया पडतो तुमच्या, पण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्या पोरीचा असं छळ नका. सासरची साडी नेसून मुलीचं लग्न करणं महत्वाचं असतं, काय कारण असू शकेल? हे बघा अहो, पण तुम्हाला जर तुमच्या पोरीची एवढी काळजी असेल ना तर तिला घरी घेऊन जा. नाही नाही, त्यामुळं तुमची तरी इज्जत वाचेल, इथे हे असंच होणार. अहो घरीच वाचलो तरी इज्जत तर माणसं आहोत आम्ही, पुरीला असं तेच सांगतोय ना. जा घेऊन तुम्हाला खूप पुळका आहे ना, आम्ही बोललो ना तुम्हाला, तिला घेऊन जा, कायमची घेऊन जा, आम्हाला तिची गरज नाही. पुरीला कायमची कसं काय नेलं? मला एक सांगा, तिला एक साडी घालता येत नाही का आमच्या मनासारखी? आणि तेवढी एकच आठवते फक्त आमची. बघा त्याच्यासाठी हात जोडतोय मी, पाया पडतो. नाही नाही नाही, आता पाया पडायची गरज नाही, आता तुम्ही जाऊ शकता. निघा, चला निघा निघा. थोडं तरी समजून घ्या, एक बापाचं म्हणणं काय ते तरी समजून घ्या. आम्हाला समजून घ्या, तुम्ही आम्हाला किती फसवलंय. मी अजिबात फसवलं नाही. हे बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावून दिलं, लग्न काढून दिलं, पुरीला वाटे लावून दिलं. माझ्या परीने घातली का? नाही. मी तुमच्याकडे काही मागितलं का? काही घेतलं का तुमच्याकडून? हे बघा हे बघा, तुम्ही वाद घालू नका. ओ तुम्ही जा 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 घरी जा. एकच अट, ती सुद्धा तुम्ही पूर्ण. राहू द्या राहू द्या, पाया पडायची गरज नाही. तुम्ही अजिबात पाया पडू नका, तुम्ही जा बरं. निघा निघा, अजिबात माझ्या पाया नाही पडायचं. आओ मी जा म्हटले ना मी तुम्हाला. निघा परत, असं न विचारता येऊ नका या घरात. चला चला चला. घेऊन जा तिला काय आमची. आले तुम्हाला होते मोठे. काय झालं? चांगली आहे ना सगळे तिकडे? कशी आहे माझी पोरगी? थांबा मी पाणी आणते. घ्या पाणी, घ्या की काय झालं?
अहो काय झालं? माझी पोरगी सुखी आहे ना? सगळे चांगले बोलतात ना तिच्याशी, सुखाने नांदते ना पोरगी? पाणी तरी पिऊ देशील का नाही माणसाला? किती प्रश्न विचारशील एका मागे एक, एका मागे एक। अहो काय झालं बोला की सांगा की तुमच्याशी गप्प का बोलत का नाही? काय वाईट बोलले का तुमच्याशी? काय नाही, काही होस्ते ती पोरगी आपली, काही झालंय का? अगदी राणीवानी संसर्ग करते। नाही तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी, तुम्ही मला खरं सांगा काय झालं, काय झालं ते तर सांगा ना मला। करती समजी चांगली आहेत का? एकदम चांगली आहे। पोरीला काही त्रास नाही ना? काही त्रास नाही। खरं सांगा तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी, मला कळतंय तुम्ही माझ्याशी तोंड चुकवताय, मला समज कळतंय, तुम्ही खरं सांगा। खरं तेच सांगतो, एकदम चुकत आहे पोरगी आपली, माझी शपथ आहे, खरं सांगतो। चुरके असं नको बोलू, तू तरी असं नको बोलू। काय अपेक्षा लेख केलं मी तिथे दिले, काय दिवस बघावं लागले, मोठं बंगला म्हणून लेख केलं तिथे दिलं, बंगला कसला, कैद खान आहे तो कैद खान। माझी पोरगी गोठ्यात राहते, गोठ्यात। काय सांगताय तुम्ही? अरे देवा, जेवायला कोणा थोडाचा अर्थ नाही, घरातले नोकर चाकर जेवण झालं का, उरलेलं शिळं पाक पोरीला खायला द्या, नशिबच फुटलं माझं, मी तरी काय करू, पोरगी तरी काय करणार, सोन्यासारख्या पोरीचं मात्र झालं। काय झालं माझ्या पोरीचा, माझ्या पोरीचं काय झालं? तरी असं काय माझ्या पोरीचं सांभाळ तू रे लग आला, तुझ्या उसाला लागल कोला, उसाला लागल कोला कोला। चला चला चला, त्या आईला तो गंगे आहे नाही का घरात, त्याला बापरे गंग्या, ए गंग्या, गंग्या रे गंग्या। हॅलो जी, एक काम करा, काय बाजारात जा बर, चांगलं चांगलं सामान घेऊन या, चांगलं चांगलं सामान, आणि हो महत्वाची गोष्ट म्हणजे सावकाश सावकाश जा आणि उशिरा उशिरा या। मालक हो, पार्सल आणू का? पार्सल काही पण आण, पण जा 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 आत्ता जा, आत्ता आलो जी, चला जा लवकर जा, गेलात का रे? अरे गेलो म्हणून सांग रे, गेलो जी। तू रे आला ग आनो तुझ्या, जाऊ दे मरू दे, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला, थोडं सांभाळ तू रे आला ग आना, तुझ्या उसाला लागल कोला। आली 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 आली, काय करू काय करू काय करू, हा पडतोच, गेला पाय माझा, गेला आता काही खरं नाही माझ्या पायाच, गेला पाय माझा आता, अरे 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 कर, गेला गेला पाय, काय खरं नाही माझ्या पायाच, अग आय आय, गेला पाय कामातून गेला आता, कुणी आहे का घरात, वाचवा मला वाचवा, अरे वाचवा, गेला पाय। आई 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 Thank you.
विचारते काय? हात दे हात दे हात दे. थांबा थांबा. आय 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 शबा. अगं जे तुझा नवरा करत नाही ना तेच मी करतोय. भाऊजी काय करताय तुम्ही? अगं म्हणजे तुझा नवरा तुझ्याकडे लक्ष देत नाही, माझी बायको माझ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मी तुझ्याकडे लक्ष देतोय. भाऊजी तुम्हाला काही वाटत नाही असं बोलता ना? अगं काय वाटायचंय ते आता? ये इकडे ये ऐक ऐक ये सरिता, हे बघ आत मध्ये आलीस कस काय? आई आई त्यांना ते पडले. माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवतीस तू? नाराज एक नंबरची आई काय हे? माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवती नाटक करते का? तू का गेली त्याच्याजवळ? तुला लाज वाटत नाही का? भवानी नालायक एक नंबरची माझ्या नवऱ्याजवळ का गेली? गल्ली घरा तर बघतेच मी. लाज वाटत का तुला? मी नसलं हे धंदे करतोस तू? थांब जरा, आज तुझी काही खेळ काय रे? तुला खूप काय काय सुचतं मी नसल्यावरची? हे कुठं नाही करतोस का? तुझ्यावरती लक्षच ठेवायला पाहिजे चांगलं. तुला सोडूनच नाही गेलं पाहिजे कुठं. हा नमस्कार शेठ. हा पेमेंट कधी करताय? अहो करा शेठ लवकर. हा या 2 दिवसामध्ये पेमेंट आलं पाहिजे. मोठी अमाऊंट आहे. हा हा ठीक आहे ठीक आहे, करा जरा लवकर करा. हो चला. काय पोर नीट काम करत नाहीत काय? नाही बिला यांना नीट करता येत नाही काय? नीट पावत्याही बनवता येत नाहीत. आता हा हिशोब कसा काय लावायचा काय? एकेकाला आता बघायलाच पाहिजे. काय ग, ती हीच साडी आहे ना जी मी तुला दिली होती? नेसलीस ना शेवटी तू? हो आई. उतरला ना तुझा माच? नाही आई तसं नाही, नमस्कार करते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय ग हे कुठं आहेत? मला भेटायचंय त्यांना. तो बाहेर गेलाय. सकाळपासून भेटलेच नाहीयेत. आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्या लक्षात आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाहीये. खरं सांगता आई तुम्ही मला हे बाहेर गेलेत ते? हो तो बाहेर गेलाय, पण काय गुप्पी ते मला सांग ना. नाही आई, मला त्यांनाच सांगायचंय पहिल्यांदा, मग ते तुम्हाला सांगतीलच नंतर. हो का? हो आई. बरं बरं, पण तू आज ही साडी घातलीस ना, मी जाम खुश आहे आज तुझ्यावर. मला खूप आनंद झालाय बघ. ग मी तुला किती वेळा सांगितलं होतं ही साडी घाल ही साडी घाल, पण तू माझं ऐकलंच नाही. खरंच
खरच खूप आनंद झाला बघ मला. खूप बरं वाटत असेल ना आई तुम्हाला. खूप आनंद झाला. आई मी येते, हे आले की त्यांना सांगा. अग ये तिकडे कुठे निघालीस, ये इकडे. तू आता गोठ्यात जायचं नाही, तू गोठ्यात जाऊ नकोस, तुझी खोली इकडे आहे, आता तुला इकडे जायचंय. ठीक आहे, जा तुझ्या खोलीत जा बाळा. आता काय सांगताय आई, खरंच? हो आई, खूप बरं वाटतंय मला. खरंच सांगते, मला खूप आनंद झालाय. आज मी तुला माझी सून म्हणून स्वीकार करते. आई खूप आनंद होतोय मला या गोष्टीचा. आई खूप बरं वाटतंय. चल जा, जा हो आई, तुझ्या रूम मध्ये जा, सावकाश जा. पोराला सांगते म्हणते, मला नाही सांगत पहिले. वर्षभर मी त्रास सहन केला तिचा, आता ही ना. हा आता हिचा काटा काढते, बघते कशी राहते या घरामध्ये. मी तुमच्या दोघांवर आज जाम खुश आहे. ओ मालक, अहो ही माझी बायको आहे गंगी, आता तुम्ही माझ्यावर खुश आहे का हिच्यावर खुश आहे मला भीती वाटायला लागली. काय माणूस आहे. ए ए, तुमच्या दोघांवर जाम खुश आहे. आपल्या दोघांवर बोला काय म्हणता. मला सांगा, तुम्हाला या महिन्याचा पगार मिळालाय? हा मिळाला, मिळाला की पगार मिळाला, मिळाला. मग एक काम करा, काय त्या पैशातून आज पिक्चर बघून या, जाओ. यालाच म्हणतात माझ्या जीवर राह आणि भीक मागून खा. जसं काय हेच पगार देतात आपल्याला. पगार मिळाला ना? मिळाला बाई साहेब. जा जा पिक्चर बघून या, आणि हो उशिरा परत या, लवकर येऊ नका. जा जा. माझ्या तर्फे ना एक रुपयाचे फुटाणे खातो. मामा या कलियुगात कर्णानंतर दानशूर म्हणून तुमचाच नंबर लागणार. तुम्ही मज्जा करा, घरी यायची घाई करू नका. दोघांचं बघून घेऊ आम्ही काय करायचं ते. चला सिनेमाला जायचं, मग आम्ही आधी तयारी करतो आणि मग सिनेमाला जातो. चल चांगली कपडे कपडे बदलतो, घरातली कामं पडली तेवढी उरकतो जातो. काय म्हणते असं आपल्याला अचानक सिनेमाला जा म्हणून का सांगताय तो? अगं मला तीच शंका येते, आपण 5 मिनिटं जरी बंगल्याच्या बाहेर गेलो तरी आपल्या नावाने हे सगळे शिमगा करतात, आणि आज अचानक आपल्यावर खुश झालेच कसे? मला नाही ह्याच्यात काहीतरी काळ बेरच दिसतय बघा. वहिनी साहेबाच्या जीवाला काहीतरी धोका आहे अशी मला तरी शंका येते बघ. मी काय म्हणते आपण सिनेमाला जातोय असं सांगू आणि लपून बसून हे काय करतात ते बघू. हे काय आपण लपून बसू? हा अगं वहिनी साहेब म्हणजे देवी वाणी आहे. वय ना वय की या सैतानाच्या घरात कुठे येऊन पडली? वय ना अगं वाघाच्या तावडीत शेळी सापडावी तशी वहिनी साहेबांची गत झाली. अगं हे जर शेर आहेत तर आपण दोघं सव्वा शेर. आहो वहिनी साहेबांची लई काळजी वाटते. एक काम करू, हा आपण कुठेतरी लपून बसू. हा आणि काय करतात ते तिघ जण बघूया. चला चला लवकर, चला चला. अरे आलात का रे, आवरून झालं का? आहो आलो जी. या चला चला आम्ही जातो आता सिनेमाला. लवकर जा, हळू हळू या रे, लवकर येऊ. पहिल्याला आणितच बसतो. हा चला चला चला. आता काय करायचं? थांब, लक्ष आहे, लक्ष आहे माझ. जा ठेव, लवकर ठेव.
आहे माझं लक्ष. सुनबाई, अगं ए सुनबाई, होय अगं जरा बाहेर ये. आले हा हे बा, आली आली. काय करत होतीस? काही नाही, बसले होते. कसं वाटतं रूम मध्ये? खूप बरं वाटलं ना. काय खाल्लं का तू सकाळपासून? नाही आहे, हे आल्याशिवाय नाही जेवणार. ती सुकली आहे बघ ना ती. हो ना ग, बघ ना, मला पण खूप काळजी वाटते. तुझा सून म्हणून स्वीकार केला ना मी तुझा. मग एक काम कर, माझा ऐकशील ना बेटा? हो. हे दूध घे. आई आता नको, त्या आल्यानंतर घेईन मी. याच्याने शक्ती येते. आता रोज दूध प्यायचं एक ग्लास. आतमध्ये जाऊन पिते दादा. मी आतमध्ये जाऊन पिते ना. अग पी ना. आई अजून हे आले पण नाहीये. पण मी सांगते ना, माझा ऐकशील ना तू, मग दूध प्यायला पाहिजे. पी बरं पटकन पी. आई एक घूट घेते, बाकी आज जाऊन पिते. मी तुला पी म्हटलं ना, मग पी. आज जाऊन पिते ना. आई आज जाऊन पिते ना. चल जा. पण रूम मध्ये प्यायचं? हो आई. मी येऊन बघेल नाहीतर. येते. हो. जावे बापू, नमस्कार. तुम्ही इकडे? अरे काय बघतोय मी, काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे कसे? आलो मी तुम्हालाच भेटायला. काय काय विशेष? हे बघा, तुम्ही हे टेन्शन कशासाठी घेतलं एवढं? या टेन्शनला तुम्ही कारणीभूत आहात. कारणीभूत? तुमच्या पुरीने आतापर्यंत काय सुख दिलं? अहो जावे बापू, सरिता बद्दल काय वाईट बोलू नका. सरिता खूप चांगली हो. अहो तुमच्या अटी तिने काय केलं नाही? काय केलं? काय केलं? तिच्या मैत्रिणीने मला सांगितलं, काका सरिताला सासरची लोक खूप त्रास देतात, कारण ती सासरची साडी घालत नाही म्हणून. काका त्याचं एक कारण आहे, सरिता आणि मी लग्नाच्या अगोदर आम्ही बाजारात गेलो होतो. तिथे एका ज्योतिषाकडे पाहिलं, तेव्हा त्या ज्योतिषाने सांगितलं, एक वर्ष सासरचं वस्त्र वापरायचं नाही, आणि जर वापरलंस तर तुझ्या नवऱ्याला फार मोठा आघात होणार आहे. बरं, तो मरेल. काय बोलताय तुम्ही? हो जावे बापू, खरंय. काय हो? अहो आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस ना, ती नटून थटून घरी बसली आणि तुम्ही इकडे बार मध्ये दारू पिताय. काय, जा घरी.
प्राणाला वाचविण्याला पति प्राणाला वाचविण्याला झटते ही लाडी झटते ही लाडी त्यागुनी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी संसार करते उपाशी राहुनी अश्रु ढाळुनी संसार करते उपाशी राहुनी अपमानाचे जीवन जगते अपमानाचे जीवन जगते आई बापाची लाडी आई बापाची लाडी त्यागुनी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी रडे जग सारा माहे डोळ्या तुना अश्रु धारा मरडा पोडुनी रडे जग सारा अश्रुधारा दोन जीवांची जुळण्याधी दोन जीवांची जुळण्याधी तुटली हो जोडी हो तुटली हो सासरची साडी त्यागुनी सासरची साडी पती प्राणाला वाचविण्याला पती प्राणाला वाचविण्याला झटते ही लाडी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी त्यागुनी सासरची साडी